मित्रांनो, मी केदारेश्वर गुंफेजवळ आहे. मागे तुम्ही पाहू शकता जर लाईट पडत असेल तर, शंकराचं स्थान हरिश्चंद्रगडावरचं. तर मागच्या वेळी मी जेव्हा इकडे आतमध्ये उतरलो होतो तेव्हा पाहिलं होतं की खांबाच्या जवळ खोबण्या आहेत. खोबण्या पाहिल्यावर असं लक्षात येतं की त्या ठिकाणी जर तुम्ही मशाल पेटवली तर ही पूर्ण गुहा उजळून निघेल. तर आज माझा तोच प्रयत्न आहे, तर त्यानिमित्ताने आम्ही इथे जरा प्रयत्न करतो आहे अशी मशाल बनवण्याचा आणि गुहा उजळून निघावी यासाठी प्रयत्न आहे. तर बघूया आपला प्रयत्न यशस्वी होतो का. तर त्याची तयारी चालू आहे, झालं की तुम्हाला दिसेलच आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. तेही कसं लगेच. मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या भागात आपण सगळ्यात छोट्या मार्गाने हरिश्चंद्रगडावर पोहोचलो. मंदिरात दर्शन घेऊन कड्यावर सूर्यास्त बघायला गेलो, पण धुक्यामुळे ते शक्य झाले नाही. कड्यावर चहा घेतला आणि रात्री मशालीच्या प्रकाशात केदारेश्वराचे रूप पाहण्यासाठी केदारेश्वर गुंफेकडे आलो. आता पाहूया पुढे. अशा पद्धतीने मशाली पेटवल्या जायच्या त्या काळी. सगळे टेंट बघा, आता तुम्हाला दिसतील आगे लांब लांब पर्यंत. फुल हवा आहे. आमचा टेंट होता तो त्याला जाळी मागून मोकळा, सगळ्या अशा पद्धतीचा भेटलेला. रात्री काय दाखवणार, फुल हवेशीर. माझा टेंट तिकडे छान बंद पॅक. इंद्रवज्राचे बिलकुल चान्स नाही आहे. मित्रांनो, आपली मॅगी तयार आहे. मी आपली सर्व मंडळी त्याचा आस्वाद घेत आहे. बरीच मोठी आहे तरी अजून. तर मित्रांनो, थोडा वेळ कड्यावर थांबलो आणि आता निघतो. मित्रांनो, आता आपण कोकण कड्याकडनं मंदिराकडे आलो आहोत. तसं तिकडे खाली सगळ्या गुफा आहेत, आता आपण त्या बघायला जाऊया. आणि समोर आता पुष्करणी वगैरे नंतर तिकडे जाऊ खाली. मित्रांनो, आता आपण या गुहांजवळ पोहोचलोय. इकडे अशा लाईनीत आहेत 7-8 गुफा, पाहू शकता. हे पाण्याची आहे टाकी, पण हे पिण्यायोग्य नाही आहे. स्वच्छ केलं असतं तर झालं असतं. ही अशी एका आतमध्ये एक गुहा आहेत. या ठिकाणी अशा या गुहा आहेत. पुढे बस कर ना मित्र, कुठे दगड मारत चुकलाय. पाहू शकता या ठिकाणी सुद्धा गुहा आहेत अशा. हे बघा. तिथून असं खालून चढत आल्यावर इथे वरती एक गुहा आहे, पाहू शकता. तर मित्रांनो, त्या गुहेच्या थोडं पुढे आल्यावरती आपल्याला इथे गणपती गुहा दिसते. झोपण्यासाठी जागा आहे या साईडला. आपण ही गणपती गुहा बघितली, याच्या बाजूला आहे ती सगळ्यात मोठी गुहा आहे.
ती बघूया. चला भाजी लावा. कसा कोरलाय ना तो? पूर्ण कोरलेला आहे. बाहेर तर मित्रांनो आपल्या इथल्या सर्व गुहा पाहून झाल्यात. आपल्याला इकडे अजून एक गुहा आहे, छोटीशी आहे, ती इकडनं तुम्हाला लांबूनच दाखवतो. ही पाहू शकता, ही बघा. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, सगळ्या गुहांच्या बाहेर पाण्याचं कुंड आहे ज्याचा वापर पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी वगैरे केला जायचा. तसंच पुढे सर्वसामान्य लोकांसाठी म्हणजे जे सगळे राहायचे त्यांच्यासाठी तिकडे आहे पुढे पुष्करणी, त्याचा सुद्धा वापर व्हायचा. आणि आता आपण इकडनं पुष्करणीकडे जाऊ, मग मंदिरात जाऊ. काय खाते मी? हा मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही जो हा चौथरा पाहत आहे, हा त्यावेळी इथला जे सरदार वगैरे असायचे त्यांचा हा वाडा आहे. हा ब्रिटिश काळापर्यंत होता, नंतर मग इकडनं फोल्ड करून म्हणजे ते फोल्डेबल असायचे, ते सगळं इकडनं घेऊन जुन्नरला गेले. म्हणून इकडे आता आपल्याला असं स्ट्रक्चर दिसतंय. आता आपण जाऊ तिकडे. मित्रांनो, या ठिकाणी हे गणपतीचं मंदिर आहे, पाहू शकता. हे ह्या ठिकाणाहून थोडं पुढे गेलं खाली की गुहेच्या आतमध्ये छोटं मंदिर अजून एक शंकराचं. ह्या ठिकाणी तुम्ही बऱ्याचशा अशा पाण्याच्या टाक्या पाहू शकता, इथे आहेत, तिथे आहेत, पुढे आहेत, तिथे तिकडे सुद्धा काही टाके आहेत पाण्याच्या. बघा इकडनं जायला मार्ग आहे आतमध्ये. ह्या ठिकाणी अशी राहण्याची सोय असावी कदाचित, किंवा मंदिर असेल तरी आपल्याला काही आयडिया नाही आहे त्याची. पण ह्या ठिकाणी एक शिवलिंग आहे, आता इकडनं आपण बाहेर पडू. तिकडून आल्यावर आपल्याला इथे मागे अजून एक चौथरा दिसतो, पण आता ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मूर्ती वगैरे नाही आपल्याला दिसत. या ठिकाणी सुद्धा असं फडीकच दिसते सर्व. आणि हे तारामतीचं सुंदर दृश्य पाहू शकता. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही पुष्करणी. अशी ही पुष्करणी बारमाही आहे, पाणी आटत नाही इथलं, म्हणजे पाणी आटतं, कमी होतं, पण संपत नाही. तसंच ते केदारेश्वर लिंगामधलं सुद्धा पाणी आटत नाही, म्हणजे कमी होतं पण पूर्णपणे संपत नाही. तर इकडे सुद्धा काही पाण्याच्या टाके आहेत, पण त्या वापरातल्या नाही आहेत. मंदिराकडे आपण नंतर जाऊ परत एकदा येता येता. आणि आता इकडनं आपण खाली जाऊया तिकडे. तर मित्रांनो, मंदिर हे आपलं हरिश्चंद्रेश्वर, आणि बरोबर त्याच्या समोर जे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता, मी त्याच ठिकाणी उभा आहे. समोर आपल्याला गणपती दिसतो, आणि ह्याच ठिकाणी पाण्याच्या आतमध्ये शिवलिंग आहे, तेही तुम्ही पाहू शकता.
या ठिकाणी शिवलिंग अपेक्षेपेक्षा जास्ती खोल पाण्यात होते. इथे दर्शन घेऊन मी निघालो केदारेश्वर गुहेकडे. जाऊया जरा आंघोळ करून घेऊया पटकन इथे शंकराचं दर्शन घेऊ. मित्रांनो तिकडे डुबकी मारतो आणि मग शंकराचं दर्शन घेतो. हे बघा ह्या ठिकाणी पाहू शकता असं बघा. खूप सुंदर असं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता हे तुटलेले खांब तुटलेले नाही हे तोडलेले आहेत. भरपूर लोकांची मान्यता अशी आहे की हे खांब जे आहेत ते चार युगांचे प्रतीक आहेत आणि चौथा खांब तुटला की कलयुग संपेल. पण मी सांगतो तसं नाही आहे. हे जेव्हा इकडे परकीय आक्रमण झाली म्हणजे हा माझा अंदाज आहे. मला माहिती नाही या किती गोष्टी खऱ्या असतील की नाही पण माझा अंदाज असंच आहे की जेव्हा परकीय आक्रमण झाली त्यांनी असा अंदाज बांधला असेल की आपण ही गुहा तोडूया कारण त्यांना सगळंच नष्ट करायचं होतं असे देव लोकांच्या गोष्टी. तर त्यांनी ही चार तीन स्तंभ तोडल्यानंतर चौथा तोडण्याची त्यांची हिंमत झाली नसेल कारण त्या चौथा तोडताना स्वतःच पडले आतमध्ये मग काय. तर त्या हिशोबाने त्यांनी हे तीन स्तंभ तोडले पण चौथा तोडताना त्यांची फाटली एक प्रकारे म्हणून तो चौथा स्तंभ शाबूत राहिले आणि त्याच्यावरती लोकांनी दंतकथा जोडल्यात असा माझा अंदाज आहे. तुमचा काही व्ह्यू असेल तो माहिती नाही कारण लिखित असं काहीच नाही आहे या ठिकाणात. फक्त अग्निपुराण स्कंदपुराण आणि अजून एक पुराण आहे माझा आठवड्याचा सांगतो. या पुराणांमध्ये या गडाचा उल्लेख आहे या ठिकाणाचा आणि वरती तांगदेवांच्या ओळी पण आहेत मागच्या साईडला त्या पण आपण जाऊन बघूया. आपण इकडनं निघूया वरच्या मंदिराकडे पुन्हा एकदा मंदिरात घेऊया. आपण आता या ठिकाणी पूजा वगैरे करून झाली मित्र आपले पुढे गेले आपण पण निघूया पटापट. या ठिकाणी तुम्ही गणपतीची मूर्ती पाहू शकता. स्वच्छता सुरू आहे. विष्णू मंदिर जे काल आपण बघायचं राहून गेलो महाविष्णूचं मंदिर या ठिकाणी हे सुंदर नक्षीकाम तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं नक्षीकाम आहे वरपर्यंत. इथे सुद्धा आहे पण आपल्याला दिसणार नाही अंधारामध्ये. इकडे तुम्ही पाहू शकता हे विठ्ठल मंदिर. या ठिकाणी अजून काही छोटी छोटी मंदिर आहेत. मंदिराच्या मागचा भाग हा तुम्ही पाहू शकता आणि इकडे हा जो नंदी आहे त्याच्या मागे या ठिकाणी हवनकुंड आहे आणि ह्या ठिकाणी सर्वच्या मूर्ती होत्या. पुष्करणीमधल्या जे सगळे रिकामे खण आहेत तिथल्या सगळ्या मूर्ती ह्या ठिकाणी आहेत. हा तो हवनकुंड आणि या ठिकाणी वरती अजून एक आहे आणि इकडे आता अंधार आहे नाही तर इकडे तुम्हाला दिसली असती इथे एक खोली आहे खालती गुफा आहे छोटी. हे बघा अशी पद्धतीने या ठिकाणी खोली आहे. हां तो ऐसा कहा जाता है यहाँ पे कि चांगदेव महाराज ने तपस्या की थी. ओके तर मित्रांनो ही तुम्ही इथे पाहिली छोटीशी ती गुहा आणि या ठिकाणी त्या ओळी कोरलेल्या आहेत भिंतीवरती. मराठी
मंदिरात पूजा सुरू आहे, स्वच्छता सुरू आहे. तुम्हीच करता का सगळं? अच्छा अच्छा. सर्व दर्शन वगैरे झालंय, सगळं गड फिरून झालंय, तारामती राहिला आपला. मित्र गेले पुढे, आता जाऊया. थांबले असतील तर शिव्या घालतील, पुढे थांबल्यात काय माहिती. बघूया चला, इकडनं आता पुन्हा आलो त्याच मार्गाने उतरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.